नमस्कार, मी राजेश फोंडकर, तरुण भारतीय सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सिंधुदुर्गात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर आता चिंताजनक स्थितीतील कोरोनाबाधित रुग्णसंख्याही घटली. सद्यस्थितीत फक्त 15 चिंताजनक रुग्ण उपचाराखाली आहेत. गुरुवारी नव्याने 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर गेल्या 4 दिवसात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने खासगी वाहतूकदारांना बस स्थानकांवरून सेवा देण्यास परवानगी दिली. मात्र येथील स्थानिक वाहतूकदारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. परंतु भविष्यात खासगी वाहतूकदारांनी एसटी कर्मचाऱ्यांविरोधात जाऊन राज्य सरकारला सहकार्य केल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उप्परकर यांनी दिला. त्यांनी गुरुवारी दुपारी मालवण एसटी आगारात संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. कुडाळ तालुक्यातील गोविंद येथील तुकाराम राऊळ यांच्या आंबा काजू बागेच्या सिंचनासाठी बांधलेल्या 7 ते 8 फूट खोल पाण्याच्या टाकीत ब्लॅक पॅन्थर पडला. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता घडली. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या पथकाने 7 ते 8 फूट खोल टाकीत पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पिंजऱ्यात सुखरूप बाहेर काढले. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली कोठावळे बांध येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने माडभाकरवाडी आणि कोठावळे बांधवाडीतील वीज पुरवठा गेल्या 8 दिवसापासून बंद आहे. वीज वितरणकडून ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत केवळ आश्वासनच मिळत असल्याने इन्सुलीतील संतप्त ग्राहकांनी वीज वितरणच्या बांधा कार्यालयात सहाय्यक अभियंता AB यादव यांना घेराव घालत जाब विचारला. केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, नाहीतर भाजपतर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपतर्फे वेंगुर्ले तहसीलदारांना देण्यात आला. भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विनायक गौंडळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप यावेळी उपस्थित होते. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण परीक्षा केंद्र सरकारमार्फत सिंधुदुर्गात 12 नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी 162 शाळांची निवड करण्यात आली. एकूण 211 वर्गांचे सर्वेक्षण केले जाणार असून ही परीक्षा एकाच वेळी सगळ्या शाळेत होणार आहे. एकाच दिवशी संपूर्ण देशात सर्वेक्षण होत असून या संपादनुक मूल्यांकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चित केली जाणार आहे. शिक्षक भारती माध्यमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्गतर्फे बुधवारी सायंकाळी एसटी कर्मचारी संपास जाहीर पाठिंबा देण्यात आला. कुडाळ आगारासमोर आंदोलन करते एसटी कर्मचाऱ्यांची संघटना पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पत्राद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दिला. सावंतवाडी नजीक माडखोल धरणात बुधवारी सायंकाळी बुडालेल्या सावंतवाडीतील अर्जुन विश्राम पाताडे या 18 वर्षीय युवकाचा गुरुवारी रेस्क्यू टीमसह ग्रामस्थांनी शोध घेतला. मात्र सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. शहरातील खासकीलवाडा येथील अर्जुन पाताडे, तेजस राऊळ आणि संकेत कामतेकर असे तिघे माडखोल धरणावर गेले होते. तेथे जेवण करून सायंकाळी पोहण्यास उतरले, त्यावेळी अर्जुन बुडाला होता. मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग भरणा केल्याशिवाय कोणत्या आधारावर प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा घाट घातला जातोय, असा सवाल माजी आमदार परशुराम उप्परकर यांनी उपस्थित केला. पायाभूत सुविधा निर्माण केल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया झाल्यास विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण, असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मनसे सरचिटणीस परशुराम उप्परकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर मोरे यांची भेट घेत चर्चा केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.